मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. मित्रांनो, दिवाळी सणातच कर्मचाऱ्यांचा संप सुरू. कोणत्या मागण्या आहेत, कोणाच्या संप आहेत, त्याबद्दल सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. तेव्हा मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर पहा सविस्तर. सध्या दिवाळी सणाची सुरुवात झाली आहे. दिवाळी सण साजरा करण्यासाठी राज्यातील अराजपत्री कर्मचाऱ्यांना 12,500 रुपये दिवाळी सण अग्रिम, तसेच बेस्ट कर्मचाऱ्यांना 22,500 रुपये दिवाळी बोनस जाहीर करण्यात आलेले आहे. तर आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांना एक पगार दिवाळी सणाला बोनस म्हणून शिंदे सरकारने मंजुरी देण्यात आलेली आहे. या निर्णयानुसार अनेक कर्मचाऱ्यांना दिवाळी सण अग्रिम बोनसचा लाभ मिळालेला आहे, तर काही कर्मचाऱ्यांना बँकांना सुट्ट्या असल्याने विलंब होत आहे. कर्मचाऱ्यांनी ऐन दिवाळी पुकारला संप का बरं पुकारला पहा. बेस्ट मध्ये कार्यरत कॉन्ट्रॅक्टी कर्मचाऱ्यांना ऐन दिवाळी सणामध्ये संप पुकारलेला आहे. यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. या कॉन्ट्रॅक्टी कर्मचाऱ्यांना इतर नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे पगारवर व दिवाळी बोनस न मिळाल्याने या कर्मचाऱ्यांमध्ये मोठी नाराजगी दिसून आल्याने कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. शिवाय त्यांच्या या मागण्या पूर्ण होईपर्यंत संप सुरू राहणार असल्याची माहिती संपकरी कर्मचाऱ्यांनी दिली आहे. सरकारच्या कामगार नियमाप्रमाणे समान काम समान वेतन या कॉन्ट्रॅक्टी कर्मचाऱ्यांना मिळत नाही, त्यामुळे या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे. बेस्टमधील कार्यरत कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे काम करतात, यामुळे या कर्मचाऱ्यांना नियमित कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन घेण्याचा अधिकार आहे. शिवाय यामध्ये अनेक कॉन्ट्रॅक्टी कर्मचारी मागील 10 ते 15 वर्षापासून काम करत आहेत, यामुळे या कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेणे गरजेचे आहे. निदान पगारामध्ये वाढ करून देणे ही तरी आवश्यक आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांचा उदरनिर्वाह भागेल. मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.